वळूयात राज्यातल्या परिस्थितीकडे. राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता 1761 वर पोहोचली. राज्यात शनिवारी दिवसभरात 187 नव्या रुग्णांची भर पडली. कोरोनामुळे एका दिवसात 17 जणांचा मृत्यू झाला आहे शनिवारी. त्यामुळे राज्यात आतापर्यंत राज्यातील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या ही 208 वर पोहोचली. त्यामुळं देशामध्ये सर्वाधिक भयंकर स्थिती किंवा सर्वाधिक चिंताजनक स्थिती ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि राज्यामध्ये अत्यंत गंभीर अशा स्थितीचा सामना सध्याला करावा लागतो आहे कोरोनामुळं. आतापर्यंत 208 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले, तर कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा 1761 वर गेला आहे. शनिवारी दिवसभरामध्ये 187 नव्या रुग्णांची भर पडली, तर 17 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं समोर आलं. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत गुडसे आहेत. प्रशांत, काय अपडेट आहेत? राज्यातली स्थिती सध्याला चिंताजनक आहे. नितीन, हा जो आकडा आहे, काल रात्री उशिरापर्यंत आकडा आहे, जो आकडा आहे कोरोनाग्रस्तांचा तो 1761 वरती पोहोचला आहे. आणि साधारणतः 187 नवीन रुग्णांची नोंद काल रात्रीपर्यंत झाली. परंतु यात चांगली गोष्ट अशी की 208 जे कोरोनाग्रस्त आहे ते पूर्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. आपण बघितलं असेल की काल रात्रीपर्यंत 36,771 नमुन्यापैकी 34,084 जणांचे प्रयोगशाळेमध्ये नमुने तपासण्यात आले, तर त्याच्यामध्ये 1761 जण पॉझिटिव्ह आले आणि त्यामध्ये साधारणतः 208 जणांना जी टेस्ट आहे ती निगेटिव्ह आली, त्यांना घरी सोडण्यात आले. म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघतोय पॉझिटिव्हची संख्या जी आहे ती काही पटीत वाढताना दिसते, पण यामध्ये सर्वात जास्त जे प्रमाण आहे ते मुंबईमध्ये आणि देशामध्ये महाराष्ट्र हे सर्वात आघाडीवरती राज्य आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे, घरात थांबणं गरजेचं आहे. काल ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केलंय की आपण हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे हा आपण 30 तारखेपर्यंत तसाच सुरू ठेवणार आहे, त्यामुळे आता तर खबरदारी घेणं खूप गरजेचं असणार आहे. नक्कीच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा 1761 वर पोहोचला आहे, त्यामुळं राज्यातील स्थिती ही गंभीर असल्याचं समोर येत आहे. राज्यामध्ये लॉकडाऊन देखील वाढवण्यात आलं आहे. 30 एप्रिलपर्यंत आता राज्यात लॉकडाऊन कायम असणार आहे, त्यामुळं कोरोनाला आळा घालण्यासाठी आवश्यक ती पावलं सरकारच्या वतीनं उचलली जात आहेत. तर राज्यातील स्थिती ही गंभीर झाल्याचं पाहायला मिळतं. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1761 वर पोहोचली आहे. शनिवारी दिवसभरामध्ये 187 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 17 जणांचा मृत्यू शनिवारी नोंदवण्यात आला आहे कोरोनामुळे.